नमस्कार। जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात की 20व्या शतकाने या जगाला दोन महत्वपूर्ण देणग्या दिल्या। त्यातली पहिली देणगी म्हणजे या जगाचा विध्वंस करणारा अणुबॉम्ब आणि दुसरी देणगी म्हणजे आपल्या विचारातून सत्य अहिंसा आणि सहिष्णुतेचा पुरस्कार करणारे महात्मा गांधी। तर दुसरीकडे ब्रिटनची माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन गव्हर्नर स्मर्टसन असं म्हणतात की दक्षिण आफ्रिकेच्या तुंगत असताना जर तुम्ही गांधीजींना मारलं असतं तर अजून कित्येक शतक आपण या जगावरती राज्य करू शकलो असतो। म्हणजेच काय तर एक महान व्यक्ती म्हणून गांधीजींच्या विचारांच्या शक्तीची जाणीव परकीयांना झाली, पण प्रतिस्पर्धक मात्र कोरडे पाषाण राहिले। ज्यांच्या कर्कश आवाजातून आमची कानउघाडणी झाली नाही, पण त्यांची कानउघाडणी करताना म्हणेल की ता उम्र आहे गालिब, तू यही भूल करता रहा, धुल तो तेरे चेहरे परती, पर तू आईना साफ करता रहा। याच अनुषंगाने मी स्पर्धक कोड क्रमांक 7 अ प्रस्तुत विषयाच्या अनुकूल बाजूने अर्थातच सद्यस्थितीत महात्मा गांधींचे विचार स्थिरता देतील काय, तर होय या माझ्या मतावरती ठामपणे जाणीवपूर्वक विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक चिंतन मनन आणि कथन करण्यासाठी उभा आहे। रसिक हो, 15 ऑगस्ट 1947 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि जागतिक महासत्तेच्या स्पर्धेत भारतानं उडी घेतली। मागच्या 76 वर्षांमध्ये आपण विविध क्षेत्रात प्रगती केली यात तिळमात्रही शंका नाही, पण सद्यस्थितीतही भारतापुढे अस्थिरतेचं वातावरण आहे। मग तो या देशामध्ये माजलेला भ्रष्टाचार असेल किंवा दहशतवादासारखा ऐरणीवरचा मुद्दा असेल, पाश्चिमात्य संस्कृतीचा आमच्यामध्ये झालेला शिरकाव असेल किंवा विदेशी वस्तूंचा बोलबाला असेल, कृषी प्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या असतील किंवा युवकांच्या वाट्याला आलेली बेकारी असेल, मग हे सगळं अस्थिरतेचं वातावरण पाहिल्यानंतर खरंच गांधीजींचे विचार हे स्थिरता देणारे ठरतील का? तर नक्कीच, पण मला वाटतं की त्याही पूर्वी गांधीजींच्या त्या विचारांना आणि गांधीजींनाही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। यासाठी गांधीजींनी आमच्या पुढे पहिला विचार मांडला, तो म्हणजे सत्याचा। ते असं म्हणतात की ईश्वर हेच सत्य आहे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असं म्हणा, पण ज्या सत्यावरती बोट ठेवून गांधीजी ही टिप्पणी करतात ना, आज त्याच देशामध्ये झालं काय तर या देशातल्या राजकीय पंडितांचं प्रेम हे सत्यावरून सत्तेवरती आलं आणि लोकशाहीच्या उंबरठ्यावर माथा पिटून सर्वसामान्यांचं मरण झालं। अशा वेळी गांधीजींनीच आम्हाला दुसरा विचार दिला, तो म्हणजे सत्याचा आग्रह करणे अर्थातच सत्याग्रह करणे। मग सत्याग्रहाची परिभाषा मांडत असताना डॉक्टर येवना डोळे असं सांगतात की स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत ज्यांनी गांधींना कधीच वाचलं नाही, गांधींचे विचार म्हणजे काय, तत्वज्ञान म्हणजे काय, गांधीजींनी कोणती भूमिका मांडली हेही समजून घेतलं नाही, अशी माणसं सुद्धा हल्ली आम्ही उपोषणे करू, सत्याग्रह करू, धरणे धरू अशी भाषा जेव्हा बोलतात ना, खऱ्या अर्थानं तो गांधीजींच्या विचारांचा विजय आहे हे सुद्धा जाणून घेणं माझ्या प्रतिस्पर्धक मित्रांनी तेवढंच गरजेचं आहे। पुढचा मुद्दा मला मांडा वाटतो तो म्हणजे अहिंसेच्या बाबतीतला। ज्या युवकांच्या सशक्त हातामध्ये आम्हाला या देशाचं भवितव्य द्यायचंय तेच युवक जेव्हा रस्त्यावरती उतरून या देशाच्या राष्ट्रीय मालमत्तेचं नुकसान करतात, तेव्हा मला वाटतं की त्या अग्निवीरांनी जर सत्याग्रहाचा आणि अहिंसेचा अवलंब केला असता तर या देशाची ही बिकट परिस्थिती झाली नसती हे सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। गांधीजींनी आम्हाला स्वदेशीचा पुरस्कार करायला शिकवलं। मग स्वदेशी ही भावना केवळ वस्तूंपुरती मर्यादित आहे का? तर मुळीच नाही, कारण गांधीजी असं सांगतात की स्वदेशी ही भावना स्वधर्म स्वभाषा आणि स्वराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा लागू पडते। पण 1990च्या दशकात आम्ही जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव या देशामध्ये सुरू झाला, यामुळे झालं काय तर स्वदेशी सण आम्हाला परदेशी सणांपेक्षा वेगळे वाटायला लागले, स्वदेशी वस्तू या आम्हाला परदेशी वस्तूंपेक्षा निकृष्ट वाटायला लागल्या, यामुळे दैनंदिन जीवनातील सरासरी 30% वस्तू या आपण चीनची वापरतो, यामुळे स्वकीय चलन आपल्याला परकीयांवरती खर्च करावं लागतं हे गांधीजींनी त्यावेळी जाणलं आणि म्हणून त्यांनी आमच्या पुढे स्वदेशीचा पुरस्कार केला, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। पुढचा मुद्दा तो म्हणजे ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेच्या बाबतीतला, जो गांधीजी आमच्या पुढे अत्यंत काळजीपूर्वक मांडतात। ते म्हणतात की दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या, शहरांमध्ये वाढत जाणारं प्रदूषण, बेकारी, बेरोजगारी हे सगळं लक्षात घेता आपण खेड्यांकडे गेलं पाहिजे, अर्थातच खेड्याकडे चला। पण ही खेड्याकडे जाण्याची जी संकल्पना गांधीजींनी मांडली ना, त्याच्या मागे गांधीजी असं सांगतात की आपण कृषी प्रधान देशामध्ये राहतो, मग कृषी प्रधान देशात राहत असताना सुद्धा आपण कृषी क्षेत्रावर भर देत नाही, आपण कृषी क्षेत्रावर भर दिला पाहिजे। एवढंच नाही तर याच्याही पुढे जाऊन कमी उत्पादनात कमी भांडवलुकीत उत्पादित होणाऱ्या जास्त रोजगार उत्पादन करणाऱ्या रोजगारांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, हस्तकलांना कुटीर उद्योगांना याला सुद्धा प्रोत्साहित करणं आपण गरजेचं आहे। तेव्हा खऱ्या अर्थानं गांधीजींनी जो विचार आमच्या पुढे मांडला तो आम्हाला आणि प्रतिस्पर्धक मित्रांना खऱ्या अर्थानं समजायला लागेल। पण विषयाचं कसलंही जाण भान आणि ज्ञान नसताना केवळ पोपटपंची बोलबाला करून माझं तेच खरं म्हणणाऱ्या प्रतिस्पर्धक मित्रांनो जरा जाणीवपूर्वक ऐका की जेव्हा महात्मा गांधी आम्हाला असं सांगतात की जर आम्हाला अहिंसेचं तत्व स्वीकारायचं असेल
तर जेव्हा जेव्हा आपण सत्याग्रह करतो ना तेव्हा आपण हिंसा करता कामा नये. परंतु आज जर आपण देशामध्ये पाहिलं, अनेक प्रतिस्पर्धक मित्रांनी असे दाखले दिले की या देशामध्ये जातीय दंगली घडतात, वेगवेगळे दंगली पेटतात, मग अशा वेळी गांधीजींचे विचार आम्हाला कुठे दिसतात? तर याच वेळी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मंचावरती अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असं सांगतात की जर गांधीजी आज असते तर खऱ्या अर्थानं हे दंगली घडल्याच नसत्या. खऱ्या अर्थानं हो गांधीजींच्या विचारांचा विजय आहे. पुढे जाऊन मी असं सांगेल की ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते आणि गांधीवादी नेते सुंदरलाल बहुगुणा या देशामध्ये चिपको आंदोलनाच्या माध्यमातून सत्याग्रह करतात आणि वृक्षतोडीवरती बंदी आणतात, तो सुद्धा गांधीजींच्या विचारांचा विजय आहे. मेधा पाटकरांसारख्या कार्यकर्त्या महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या राज्य सरकारांसह केंद्र सरकारशीही झुंज देतात, तो सुद्धा गांधीजींच्या विचारांचा विजय आहे. राजकीय सीमारेषांच्या बाहेर जाऊन जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा युगोस्लाव्यामध्ये 1999 साली नाटो संघटनेने एक पूल बॉम्बने उडवण्याचा निर्णय घेतला, अशावेळी तिथल्या स्थानिक लोकांनी सत्याग्रहाचा अवलंब केला आणि यामुळे नाटो संघटनेला सुद्धा माघार घ्यावी लागली, हे सुद्धा नमूद करणं आज तितकंच गरजेचं आहे. पण प्रतिस्पर्धक मित्रांना हे समजत नाही, ज्या रामराज्याचा दाखला देते असं म्हणतात की जर 12 वाजता आज स्त्री सुरक्षित नाही, मला त्यांनाच सांगावं वाटतं की आज या देशाची पहिली नागरिक म्हणून सुद्धा एक स्त्री आहे, ते सुद्धा पाहणं आम्हाला तितकंच गरजेचं आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे अत्यंत महत्वाचा की एवढं सांगून सुद्धा जर त्यांना हे लक्षात येत नसेल की गांधीजींचे विचार हे सद्यस्थिती स्थिरता देणारे आहेत, तर मला वाटतं की त्यांच्यासाठी गाढवा पुढे गायली गीता आणि तो म्हणतो माझाच गोंधळ बरा होता अशी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. पण समज समज के समज को समजो, समज समजना भी एक समज आहे, इतना समझा कर आपण आ समजे तो हमारी समज में आपण आ समजे. यासह शेवटी वाणीला पूर्णविराम देताना म्हणेल की गांधीजी सारखी माणसं देहानं जातात पण विचारानं मात्र मागे उरतात आणि गांधीजी सारखीच माणसं क्रांती घडवून आणतात, ती क्रांती पुन्हा समाजामध्ये निर्माण व्हावी आणि गांधीजींचे विचार चिरंतन असेच आम्हाला प्रेरणा देत राहो, या आशावादासह थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. सकाळी सकाळी स्पर्धेसाठी निघालो तेव्हा बस स्थानकावर 2 मित्रांमध्ये वाद सुरू होता. एकाने उजव्या गाला मारले, दुसऱ्याने डावा गाला पुढे केला. पहिल्याने उजव्याप्रमाणे त्याचा डावाही लाल केला. दुसऱ्याला गांधींचा विचार रुचला नाही तेवढा पहिला बोलला, एवढे तरी बरे झाले मीही गांधी वाचला नाही. त्याचं हे बोलणं खरं होतं पण समाजाला न पटणार होतं. म्हणूनच मी स्पर्धक कोड क्रमांक 7B आजच्या विषयाची प्रतिकूल बाजू म्हणजेच सत्यस्थितीत गांधींची विचारशीलता देणारे आहेत का तर नाही या विषयाच्या बाजूने ठामपूर्वक जाणीवपूर्वक भाष्य करणार आहे. पण माझ्या भाषणाची सुरुवात करण्याआधी प्रतिस्पर्धकांचे कानटोचणी करताना असं म्हणेन की हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही, बसे तस्वीर बदलनी चाहिए, मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लगी आग जलनी चाहिए. महात्मा गांधी हे नाव घेताच आपल्याला सत्य अहिंसा सत्याग्रह हे शब्द दिसायला लागतात आणि सद्य परिस्थिती किंवा आजचे युग हे शब्द जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा आपल्याला जागतिक महासत्ता, तंत्रज्ञान आणि कलयुग यासारख्या गोष्टी दिसायला लागतात. आता माझे प्रतिस्पर्धक जागतिक महासत्ता आणि महात्मा गांधी यांची सांगड कशी घालतात हे त्यांचं त्यांनाच ठाऊ, परंतु सध्याच्या वर्तमानपत्रातील बातम्या आणि प्रसारमाध्यमातील कार्यक्रमामधून तर असं स्पष्टपणे दिसत आहे की महात्मा गांधींचे विचार आधुनिक काळामध्ये कुठेतरी पाठीमागत राहिलेले आहेत. आताच माझ्या प्रतिस्पर्धकांना सांगितले की गांधींनी पहिला विचार मांडला तो म्हणजे सत्याचा, परंतु कसलं सत्य आणि कोणाचं सत्य याबाबत गांधींनी काहीही म्हटलेलं नाही. जसंही जसं की सत्याच जसं की हिंदीत एक म्हण आहे जिसके लाठी उसके वैस, सत्य हे प्रत्येकाच्या अनुभवावर आणि आपापल्या दृष्टिकोनावर ठरत असतं. जसं 4 आंधळ्या माणसाची गोष्ट आहे, ज्याचा हात हत्तीच्या पायाला लागतो त्याच्यासाठी हत्ती खांबासारखा, ज्याचा हात हत्तीच्या कानाला लागतो त्याच्यासाठी हत्ती सुपासारखा आणि ज्याचा हात हत्तीच्या शेपटाला लागतो त्याचा हात त्याच्यासाठी हत्ती एका दोरखंडासारखा. तसंही प्रत्येकाचं सत्य आणि प्रत्येकाचं सत्य हे प्रत्येकाच्या अनुभवावर ठरत असतं, त्यामुळे प्रत्येकाचं सत्य हे वेगळं वेगळं असू शकतं आणि सत्याची हीच संकल्पना गांधींचे विचार लक्षात घेत नाहीत, त्यामुळे आज सद्यस्थितीत गांधींची विचारस्थिरता देणार नाहीत. माझ्या प्रतिस्पर्धकाने आता दुसरा मुद्दा मांडला तो म्हणजे सत्यतेचा, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा शांततेच्या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा शांततेच्या मार्गाने प्रतिकार करणे म्हणजे सत्याग्रह होय. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता 100 वेळेच्या शांतीपेक्षा 1 वेळेची क्रांती महत्व देऊन जाते, कारण 5 जून 2020 आपल्या देशात 3 कृषी विधेयक कानून लागू करण्यात आले आणि 3 कृषी विधेयक कानून लागू करण्यात आले. शेतकऱ्यांचा त्या कायद्यांना विरोध होता, म्हणून शेतकऱ्यांनी तब्बल 7 महिने त्या कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन केलं. त्यात अनेक जणांचा जीवही गेला, पण त्या कायद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज कोणाला ऐकूही गेला नाही आणि त्याच ठिकाणी फक्त 100 शेतकरी हिंसक मार्गाने मोर्चा काढला आणि त्याच्या 3 दिवसात ते 3 कायदे रद्द करण्यात आले.
नंतर माझ्या एका प्रतिस्पर्धकाने असं म्हटलं की गांधीजींनी जगासमोर अहिंसेचं तत्व दिलं, पण अहिंसेचं तत्व आता ह्या जगात तेवढं महत्वाचं नाही, कारण कारण जर अहिंसेनेच विजय होत असता तर रामाला रावणाला मारायची गरज नसती, रामाला रावणाला मारायची गरज नसती। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गेले कित्येक वर्ष झाले चर्चा होते, परंतु अजूनही त्यावर निकाल लागत नाही आणि अशा पद्धतीने निकाल हे लागणार नाही। रशिया युक्रेनचा युद्धाचाही काही जणांनी संदर्भ दिला, जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला, हिंसक मार्गाने हल्ला केला, तेव्हा जर युक्रेनने अहिंसक भूमिका घेतली असती तर तो आज एक रशियाचा अविभाज्य भाग बनला असता, परंतु रशियाला त्याच पद्धतीने उत्तर देणे माहीत होते, म्हणूनच रशिया एक छोटासा राष्ट्र असूनही त्या युद्धामध्ये विजयी ठरला। आता काही जण म्हणले की रामराज्याची संकल्पना ही महत्वाची ठरते, पण मी म्हणतो की रामराज्याची संकल्पना ही महत्वाची होती, पण आज भारत एक जागतिक महासत्तेकडे वळत आहे आणि जागतिक महासत्तेकडे वळत असताना गांधींची रामराज्याची संकल्पना आज महत्वाची ठरत नाही। गांधीजीने असा संदेश दिला की खेड्याकडे चला, परंतु आपण आज विकास म्हणले की शहरीकरणावर भर देतो आणि अशा शहरीकरणाच्या टप्प्यात खेड्याकडे जाऊन काही उपयोगाचं नाही। शेवटी जाता जाता एवढंच सांगतो की लहानपणात घातलेला ड्रेस आपल्याला तारुण्यात येत नाही आणि तारुण्यात घातलेला पोशाख आपल्याला म्हातारपण येत नाही, तसं गांधींचे त्या काळचे विचार आजही आपल्याला लागू करता येत नाहीत। मनपूर्वक धन्यवाद।